प्रत्येक गोष्टीमध्ये ऑपरेशन केलं पाहिजे असं नाही आहे. आमच्या पाहण्यात असं आलं की 90% पेशंट साधारणतः बिना ऑपरेशनचे बिना शस्त्रक्रियाचे आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर ते बरे होतात. आयुर्वेद काय सांगतं, तुम्ही लक्षणावर उपाय करू नका, रोगावर उपाय करा. नमस्कार, मी सृष्टी गीते. डिजिटल प्रभात मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. डिजिटल प्रभातच्या आरोग्य जागर या मालिकेतून आपण वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ञांचं मोलाचं मार्गदर्शन घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर सुनील कुमार वोरा. डॉक्टर वोरा यांनी गेल्या 35 वर्षांमध्ये कर्णनाथ, मणक्याचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखी, पॅरालिसिस आणि मुतखडा यांसारख्या अनेक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून अनेक रुग्णांची या त्रासातून मुक्तता केली आहे. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये. नमस्कार सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की कर्णनाथ, मणक्याचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या आजारावर अनेक आधुनिक उपचार पद्धती सध्या उपलब्ध आहेत. असं असतानाही आयुर्वेदिक उपचार पद्धतीबाबत नेमकं काय वेगळेपण तुम्ही सांगाल? एक तर आहे की ॲलोपॅथिक औषधाप्रमाणे किंवा बाकीच्या औषधोपचारामुळे तात्पुरता पेशंटला आराम मिळू शकतो, परंतु एखाद्या आजारातून आपल्याला जर कायमचं बरं व्हायचं असेल तर आयुर्वेदिक औषधाशिवाय पर्याय नाही आहे. आयुर्वेदिक औषधं आज अनेक प्रकारची उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक औषधामध्ये मुख्यतः वनस्पतीजन्य गोष्टींचा वापर केलेला असतो, बाकी कुठलीही औषधं नसतात. जर मेटल्स वापरले, समजा सुवर्ण वापरलं, रौप्य वापरलं, म्हणजे चांदी वापरली, तांबं वापरलं, तर त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने ग्रंथामध्ये जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे व्यवस्थितपणे त्याची भस्म केलेली असतात आणि ती भस्म आपल्या शरीरामध्ये पूर्णतः ॲब्सॉर्ब होऊ शकतात, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तुम्ही आयुर्वेदिक औषधं किती दिवस घेऊ शकता. वनस्पतीजन्य औषधांमध्ये आहेत की आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, हळद आहे, बडीसोप आहे, सुंठ आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, लवंग आहे, दालचिनी आहे, जे आपण रोजचे मसाल्याचे पदार्थ आहेत, ते फक्त योग्य प्रमाणात त्याचा वापर केला की आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळं आयुर्वेदिक औषधं हे कधीही प्रभावी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे कायमचा आपल्याला गुण मिळू शकतो. अनेकदा सर असं होतं की रुग्णांना वेदना असह्य होतात, त्यामुळे त्यांना त्वरित बरं वाटावं, क्विक रिझल्ट त्यांना भेटावे अशा उपचार पद्धती त्यांना हवे असतात, त्यामुळे अनेकदा पेशंट ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतात. ऑपरेशन करूनही त्या रुग्णांना पुन्हा त्रास सहन होतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की रुग्णांना आपण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केल्यानंतर विना शस्त्रक्रिया त्यांना ठणठणीत बरं झाले ते, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं हे आमच्या प्रेक्षकांना आवडेल. एक आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते. समजा मणक्याचा आजार आहे, सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, त्यामध्ये वेदना होतात म्हणजे तिथं नर्व्हवर दाब येतो, त्यातलं अंतर कमी जातं, दोन मणक्यांच्या मधून नर्व्ह बाहेर येते आणि त्या दोन मणक्यांच्या मध्ये डिस्क असते, ज्याला आपण डिस्क असते, तर डिस्कचा बाहेर आल्यामुळं किंवा डिस्कवर दाब आल्यामुळं त्या नर्व्हवर प्रेशर येतं आणि त्या नर्व्हवर प्रेशर आल्यामुळे वेदना होतात. आयुर्वेदिक सिद्ध तेलाने आपण जर मसाज केलात, आयुर्वेद औषधोपचार घेतले की त्या नसांना, तिथल्या स्नायूंना आणि तिथल्या हाडांना ताकद मिळते आणि वेदना कमी व्हायला मदत होते. प्रत्येक गोष्टीमध्ये ऑपरेशन केलं पाहिजे असं नाही आहे. आमच्या पाहण्यात असं आलं की 90% पेशंट साधारणतः बिना ऑपरेशनचे बिना शस्त्रक्रियाचे ट्रॅक्शन पट्टा न वापरता फक्त आयुर्वेदिक औषधं सिद्ध केल्याने मसाज केला आणि आयुर्वेदिक औषधं घेतल्यानंतर ते बरे होतात. आणि साधारणतः एक दुसरा आपल्याकडे असा समज आहे की आयुर्वेदिक औषधं खूप दिवसानंतर फरक जाणवतो, परंतु तुम्हाला जर व्यवस्थित डोसमध्ये औषधं मिळाली, प्रॉपर औषधं मिळाली, तर पेशंटला 8-15 दिवसांमध्येच फरक जाणवायला लागतात आणि मणक्याचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखीचे पेशंट 2-3 महिन्यामध्ये पूर्ण बरे झालेले आमच्या निदर्शनास आलेलं आहे. ऑपरेशनची जवळ भासत नाही, ट्रॅक्शन पट्टा काहीही लावण्याची जरूर पडत नाही. आणि सर, जुने आजार असं आपण म्हणतो बरेचदा, म्हणजे जसं की 12 महिने सर्दी असेल तर फार कालावधीपासून अनेकांना हा त्रास असतो, तर आयुर्वेदिक उपचार पद्धतीने हे जुने आजार आपण जे म्हणतो हे कसे काय बरे करता येतील? आता जसं बोलणं झालं तसं की मुळात आयुर्वेद काय सांगतं, तुम्ही लक्षणावर उपाय करू नका, रोगावर उपाय करा. जसं त्रिदोष सप्तधातू त्रिमल सांगितलेलं आणि त्यांना आपलं शरीर बनलेलं आहे, तर त्याच्यात जेव्हा वैधर्म्य निर्माण होतं त्यावेळेला तो आपल्याला आजार होतो.
तर सर्दी होण्याचं मुख्य कारण असतं की नाकातलं मांस की नाकातला पडदा वाढला, सूज आली तर सर्दी वारंवार होते. तर सर्दी का होते एक पहिलं पाहिले पाहिजे. एखाद्या गोष्टी तुम्हाला ॲलर्जी असेल, एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर त्रास होते तर ती तुम्ही टाळली पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुम्ही आयुर्वेदिक उपचार जर केले, समजा सीतोपाला चूर्ण आहे, त्रिभुवन कीर्ती आहे किंवा नस्य केलं तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. बाकी काही करण्याची जरूर नाही, त्यालाही ऑपरेशन करण्याची जरूर नाही किंवा बाकी कुठल्याही गोष्टींची आवश्यकता भासत नाही. आणि सर, कर्णनाद किंवा मायग्रेन हे जे आजार आहेत, नेमकं कर्णनाद म्हणजे काय आणि हा आजार नेमकं कोणाला होतो? आता हा गोष्ट असं आहे की कर्णनाद म्हणजे जेव्हा बाहेरच्या बाजूला शांतता आहे पण एखाद्याला आपल्या कानामध्ये किंवा आपल्याला आवाज ऐकू येत आहेत, रातकड्याचा आहे, विमानांचा आहे, रेल्वे इंजिनचा आहे, नळाच्या पाण्याचा आहे, कुकरच्या शिट्टीचा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येतात, तर तो आवाज येत असतो. ह्याची कारणं अनेक आहेत. कान, नाक, घसा हे तिन्ही अवयव एकमेकाशी जोडलेले आहेत. कानाचा बाह्य भाग जो आहे तो पडद्यापर्यंत जो असतो तो बाह्य भाग. मध्यकर्णमध्ये हाडाची 3 साखळी असते आणि आंतरकर्णमध्ये कॉक्लिया असतो, कानाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी असते आणि कानाला मेंदूकडे येणारी ऑडिटरी नर्व्ह असते की ज्यामुळे आपल्याला ऐकण्याचं समज होऊ शकते. यामध्ये दोष निर्माण झालेला असतो. तसेच काना आणि नाक हे युस्टेशियन ट्यूबमुळं जोडल्या जातात. वारंवार सर्दी होण्यामुळं युस्टेशियन ट्यूबला सूज आली तरीही कानात आवाज येऊ शकतात आणि कानाचे त्रास होऊ शकतात. त्याच्यामुळे देखील मायग्रेन होऊ शकतं. ज्यांना कानाचा त्रास आहे त्यांना कानात आवाज येऊ शकतात, कानातनं ऐकायला कमी येऊ शकतं, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, चक्कर येऊ शकतो, व्हर्टिगो म्हणतो आपण तोही त्रास होऊ शकतो. हे तिन्ही गोष्टी एकत्र आहेत. आणि हा जो कर्णात जो त्रास आहे किंवा मायग्रेनचा त्रास आहे हा वयाच्या 15 वर्षापासून 92 वर्षापर्यंत कुणालाही होऊ शकतो. आमच्याकडे वयाच्या 15 वर्षापासून 90-92 वर्षाचे पेशंट या आजारातून पूर्ण बरे झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कर्णात होण्याचं अजून एक मुख्य कारण आहे म्हणजे की जे लोक खूप महिने किंवा खूप दिवस ॲलोपॅथिक औषध किंवा कुठलीही औषधं घेत असतील की ज्यामुळे कावीळ आहे, टायफॉइड आहे, TB आहे, पॅरालिसिस आहे किंवा कॅन्सर आहे, ह्या आजारांसाठी खूप वर्ष औषधं खूप महिने औषध घेतल्यानंतर अँटीबायोटिक घेतल्यामुळं, पेन किलर घेतल्यामुळं त्याचे साईड इफेक्ट होऊन देखील हा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यांना थायरॉइड आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ह्या लोकांना ह्या आजाराचं प्रमाण जास्त आहे. एकूणच कर्णनाद, मणक्याचे आजार, सांधेदुखी, गुडघेदुखी यांसारख्या आजारावर अतिशय महत्वपूर्ण माहिती आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर सुनील कुमार वोरा यांनी आपल्याला दिली आहे. डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना ही महत्वपूर्ण माहिती दिली म्हणून एकाच भागात ही संपूर्ण माहिती जाणून घेणं शक्य नाहीये. त्यामुळे या आजारांबाबत तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अधिक माहितीसह. तोपर्यंत पाहत रहा डिजिटल प्रभात.